आयुष्यभर मारणाराच बाप लक्ष जोपासणारा बाप लक्षात नाही मान्य आहे. पोरांना मारणारा बाप दिसतो पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप कोणाला दिसत नाही. बेरात्री आलत ना दरवाजा उघडणारा बाप असतो. माझ्या बापाला दोन पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिली असू द्या, एक पोरी गरीबाकडे दिली असू द्या, माझा बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही. म्हणजे गरीबाच्या घरी दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही तो बाप असतो. अपेक्षा जास्त नाहीये रे बापाची, चुकतं कुठे दादा? बाप मेल्याशिवाय आता दादाला बापरीची किंमत कळत नाही. एखादी गाडी घरात येत आहे आणि विचारे की बापाला बाबा कुठली घेऊ, मी गॅरंटी देते सजेशन देणार नाही. बाप म्हणेल मला काय मिळत रे बाळा दादा, तुला जी योग्य वाटते ती. पण तुम्ही विचारलं ना त्याच्या तोंडावर एक समाधानाचं हसू येईल. बापाला वाटेल अजून माझ्या घरात मला किंमत आहे, अजून माझं पोरग मला विचारत, अजून मी घरातला बाप आहे, अजून हे घर माझ आहे आणि हे समाधान त्याच आयुष्य वाढवेल याची खात्री मिळते. म्हाताऱ्या माणसांना मान देत जा, घडी घडी त्यांचा अपमान करत जाऊ नका. बायकोच्या समोर तुम्ही बापाला म्हणताय कळत नाही तुम्हाला बोलायचं, लय मधी मधी बोलत जाऊ नका. काय वाटत असेल त्या बापाला ज्या लेकराला मी मोठं केलं, मी वाढवलंय, मी संस्कार दिले, कुठं चुकलं माझं, कशात कमी पडलो मी? लेकरांनी अपमान केल्यावर काय दुःख होतं ना, तुमच्या लेकरांनी तुमचा अपमान केल्याशिवाय कळणार नाही. मान देत जा, हा थोडा फटकळ आहे ठीक आहे, थोडं अशिक्षित आहे ठीक आहे, राहायचं कळत नाही ठीक आहे ना, पण बाप आहे हे सत्य तुम्ही स्वीकारू शकाल. पण विनंती आहे आज बापाचं श्राद्ध आहे म्हणून सांगते, कधीतरी बापालाही समजून घ्यायचं. तुमच्या लग्नात केलेला खर्च अजून तुमचा बाप फेडतोय, तुमच्या कॉलेजवर झालेला खर्च अजून तुमचा बाप फेडतोय. जपा हा कार्यक्रम याच्यासाठी नाही की आम्हाला सांगायचं आहे आमचा आमच्या बापावर फार प्रेम आहे, हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमची वेळ गेली आहे, तुमची असेल तर जपा वेळ गेल्यावर. तुम्ही कशाला आलात हे मला सांगा, बसलेले मायबाप तुम्ही कशासाठी आलाय? कीर्तन आहे काय? माझं निम पाकिट देऊ का? म्हणजे बोलचं बोलायला किती घ्यायचं सांगेल मला महाराज, म्हणजे तसं द्यायला फुकट बोल बोलला तर कशासाठी आलाय? गॅरंटेड कीर्तन ऐकायला 101% कीर्तन ऐकायला. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही कीर्तन ऐकायला आला, तुमच्याकडे बघून असं वाटायलंय तुम्ही माझ्या कीर्तनाला कमी माझ्या मातीला जास्त आला. कारण कीर्तनाला आलेली माणसं चेहऱ्यावर आनंद मनामध्ये प्रेम हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतात. पण माझ्या रूम कर केल्यासारखे ते करायला दाद करताय होय, मला दौडे तो रस्ता पाहिजे तर मजा आहे. पावेन भक्ती भक्तीन मुक्ती बहिणीन शक्ती गुरुणे पावेन देवाना बहिणी संदे गुरुना भगवती सांगे पावळे आकळे गिरली ना करतरी आवळे तुका म्हणे भाव काही न गिरी एक भावची कारण तुका म्हणे आण तिचे काही चाललंय ना रे पांडुरंगला, ती तुझ्या भावासाठी तर चाललंय आणि भाव आहे म्हणून तर देव आहे आणि तेच नसेल तर करण्यात मजा नाही माझ्या बरं काय. सकाळपासून माझं चौथं तीर्थ नाही आणि तुम्हाला माझ्यातली एनर्जी कमी वाटते का? तुमच्याकडे बघून मला कमी वाटलं पाहिजे का?
हरकत नाही. म्हणजे आता उभा राहिलाय हा 7वा तास आहे माझा संपेपर्यंत होतील. दिवसातले 8 तास मी उभा आहे आणि बाकीचे तास प्रवासात. तरी सुद्धा जेव्हा व्यासपीठावर माणूस असतो, जेव्हा किरणाच्या मंडपात माणूस असतो, जेव्हा भगवंताच्या तारात माणूस असतो, खरं सांगाय खरं सांगते बापा हो, या मंडपात आलं ना की आनंद एवढा झाला पाहिजे जसं एखाद्या लेकीला माहेरावर गेलं होतो तेवढा आनंद या धर्म मंडपात आल्यावर झाला पाहिजे. तेवढ्या प्रेमाने भगवंताचं नाव चिंतन केलं श्री विठ्ठला. एवढं प्रेमाने समजून सांगून सुद्धा काय 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 दहा म्हणलं तर थोडी कशी देहावर गर्व करताय तोही तुमचा नाही, जे हाताने काही लागणार आहे ते हातही तुमचं नाही. आम्ही दुसऱ्याचं ऐकलं नाही म्हणजे आम्हाला आम्ही शाणे झाल्यासारखं वाटत. पण तुम्हाला काय सांगायचं आपली अवस्था कशी. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं काय झालंय हसायला, म्हणलं विक्का डॉक्टर लपस शिवला कि म्हणलं कस काय, म्हणलं तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्याला कळलं महाराज याच्या कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, कोणाचं गेलं. जे हसत होता ते आपण येते म्हणून समजून घ्या. संत महाराज कोण सांगतात इथे काय बा कोणाचं गेले काय बा नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावायचा आणि मायबापाला घराबाहेर काढायचं आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ करतो. 10 दिवस गणपती बसवायचे बुडवताना शांत बाई लावायचं आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ करतो. म्हणजे नवरात्राचे उपास करायचे, दसऱ्या दिवशी बोकड कापायचो आणि पुन्हा म्हणायचं देवीची याचना करतो. आणि हलकट आपण आपला स्वार्थ साधतो, आपण काही परमार्थ करतो आहे का माय. निरंकार चतुर्थी करतील दर तासाला चंद्रोदय कवाय बघते तू धरतीस कशाला. सांगितलं कोणी तुम्हाला आणि तुम्ही वेळेत करत मला सांगा तुम्ही. माय मी लेट आहे म्हणून सांगते, मग उपास तपास करत जाऊ नका, काही होत नाही. त्याने हाडाची काळं झाली तुमच्या, जीव नाही राहिला तुमच्या, कशा देहाची झिजवणी करताय. नका जागी झाली शरीराची त्या. कोणी सांगितलं तुम्हाला उपासाचा तपासाना देव पावतो म्हणून. उपासाच्या दिवशी इतकी खिचडी हाली तीन लाकडाला बघते माझा उपास आहे, मार उपास आहे आम्हाला. उपास करीत घरभर उपास ठेवून कोणी सांगितलं. वेळेत करत आपण सुशिक्षित आहोत आपण. कधी कुठले संत म्हणले माझ्या पाया पडतो लेकर होईल. महाराज लोकांच्या पाया पडून अंगारी लावून जर लेकर झाली असती लग्न काय कोणलाही केली असते का. कळलं त्यालाच कळलं महाराज. आणि ही भाषा माझी नाहीये. नमस्ते कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. थोडी वेळ आहात का आणि शिक्षण घेताय, सुशिक्षित काळात जगताय. सदा परमार्थ तुम्हाला कळला नाही. मी कीर्तनकार आहे तरी सांगते देव कधीच दिसत नाही.
नाही, तुम्ही मेलात तरी देव दिसणार नाही, कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे, देव दिसत नसतो, देव असतो. अजून तरी त्याला सरकारने जीएसटी लावला नाही, मोफत आहे ते. एवढं मात्र खरंय, कळलं तर वाजलं. मग शेजारच्या वाजली म्हणून वाजवी जायचं. तुम्हाला कळलं, तुम्हाला पटलं तर वाजवीच अरे. एखादा सुंदर कोण मृदुंग माझा कडे वाजवला, अरे टाळी वाजवा. एखादी सुंदर चाल, एखादा अनुभव अवरोह त्यांना शाळांनी गायला दादा वाजवा. ज्ञानी आणि समंजस माणसाचं लक्षण आहे ते. तुम्हाला कळतं हे तुमच्या टाळीवरनं कळतं. हो कैसा होता आहे ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दान ताली से होती है. थोड्याफार वाजवल्या पण थोड्याफार दटकवल्याचं काय करू तीच कळत नाही. जाऊ माझं काहीच नाही मावला. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून माझं काय पाकीट वाढत नाही, नाही वाजवल्या म्हणून काही कमी होत नाही. माझं ठरलंय की ठरलंय, तुम्ही त्याची चिंताच करायची नाही. तुम्ही फक्त तुमचा तुमचा विचार करायचा. आपल्याकडनं काम आहे त्याने वेळ आपल्याकडे विचार या गोष्टीचा करायचा. नवले ज्याला मायबाप कळलं नाही त्याला देव कसा कळणार, ज्याला माणुसकी समजली नाही त्याला परमार्थ कसं समजणार. त्याचा दृष्टिकोन बदला, विचार करायचा. भरत्यांच्या नाती लागी लागून आपण जीवनाचं फार वाटोळ करू देत. त्याची संगत असायला पाहिजे तशी नाहीये, त्याची नसायला पाहिजे तशी आहे. साधे राहा, समंजस राहा, थोडा गर्व अहंकार थोडा बाजूला ठेवा. अहो जगद्गुरु कुटुंब मराय पण भाषा ऐका ना. मज पा मरा काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, तुकिया झाला से कळस, तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम. पण किती सालस भाषा मराय. कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. तेव्हा कोण आहे रवी ही लोक मला संत संत म्हणतात. अरे संस्कृत ही सांगावा एवढी पात्रता माझी नाही. ही लोक मला संत समजतात पण ते अभंग लिहिताना संस्कृत मध्ये लिहितात. श्रीआनंदा मधुसूदना पद्मना लोक म्हणजे तुम्ही आत्ताला तुम्हाला समजत नाही. मी आजही म्हणतो मला मग हा गाठा बोलत सगळा अकृत वाचत. सावंगी मंजुळ बोलत असे आणि शिकविता आधारी वेगळाची. मी नाही हो माऊली. लोक म्हणले एवढे मोठे होतो मी, एवढं साध समंजस इनोसंट राहिला जपतो कस हो. तू गोपाळ सांगतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्वावंदन हे कशाच्या हातात आहे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो. जर मनशांत नाही ना काशीला गेलात काय, वनारशीला गेलात काय, द्वारकेला गेलात काय, मथुरेला गेलात काय, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासे निर्मुख तो नर पापिया हरी बिन धावया. काय परमार्थ करू मग तो गोपाळ आहे सांगतात. थाईचं वैसुनी करा एक आवडी आनंद जस्त धावू नका. आहे त्या क्षणाचा आनंद घ्या, स्थिर राहा, स्टेबल राहा, संयम ठेवा. जीवनाचं यश प्राप्त करायचंय, जर भगवंत प्राप्त करायचंय, जर प्रगती पाहिजे संयम ठेवा. हा काही पिझ्झा नाही, फोन केला की आज असत यायला